नमस्कार, मी अर्चना बक्षी, गंधर्व कला केंद्र आणि मित्रमंडळ बेंगलोर यांच्यातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज गणरायांचं आगमन झालेलं आहे, त्यामुळे आपण सर्वप्रथम त्यांना वंदन करूया आणि आजचा कार्यक्रम पुढे नेऊया। तो आज का कार्यक्रम हम कर रहे हैं नायक और नायिका भेद, और ये कार्यक्रम मैं अपने गुरु महामुखोपाध्याय पद्मश्री डॉक्टर पुरुदधीज एवं गुरु माँ डॉक्टर विभा दधीज जी को अर्पण करना चाहती हूँ। एक छोटा सा प्रयास है गुरु जी, कुछ त्रुटियां हो तो माफ कीजिए। तय श्रोते हो, आज गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि आजचा कार्यक्रम आपण त्या गणरायाला वंदन करूनच करूया। सर्वप्रथम आम्ही घेऊन येत आहोत एक गणेश परण, जी आपल्या समोर प्रस्तुत करते आहे मानसी फडके। या गणेश परणाचे पढण जी केलेली आहे ती हर्षिता शर्मा आणि तबल्यावर आहेत राहुल बेने। तर बघूया मानसी फडकेची गणेश परण। तर श्रोते हो, तुम्ही बघितलीत गणेश परण। आता सर्वांनाच एक प्रश्न असतो डोक्यात की हे जे सगळे कला आहेत, नाट्य, नृत्य, संगीत किंवा सगळे इन्स्ट्रुमेंटल म्युझिक, हे कुठून आले, त्यांचा उद्गम कुठून आहे, यांची सुरुवात कुठून झाली, तर ह्याच्याच करता मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। देवलोकामध्ये सर्व देव देवी आणि राक्षस, यक्षगण, गंधर्व सगळे एक दिवस ब्रह्माजींकडे जातात आणि ब्रह्माजींना म्हणतात की देवा, तुम्ही जे वेद बनवलेले आहेत ते चारी वेद स्त्री आणि शूद्र या लोकांना वाचन किंवा श्रवण हे दोन्ही सुद्धा करता येत नाही, तर आता एक असा वेद तयार करा जो सगळ्यांना फ्रीली वापरता येईल। ब्रह्माजींनी या गोष्टीवर फार विचार केला आणि मग त्यांनी ऋग्वेदामधून पाठ्य घेतलं, यजुर्वेदामधून अभिनय घेतला, सामवेदामधून संगीत घेतलं आणि अथर्व वेदातून रस सर्व घेऊन एक नवीन वेद तयार केला जो नाट्यवेद। आता हा नाट्यवेद जो आहे तो क्रियान्वित असला पाहिजे, श्रवणीय असला पाहिजे, जो सगळ्यांना आवडेल, लोकांपर्यंत पोचेल आणि जो दार्शनिक पण जो आम्हाला पाहता येईल असा पण असला पाहिजे, ही एक त्याच्यातली पहिलीच त्यांची कंडिशन होती। त्यामुळे असा हा नाट्यवेद ब्रह्माजींनी तयार केला व भरत मुनींना बोलवून त्यांच्या 100 पुत्रांच्या थ्रू त्यांनी सांगितलं की हा नाट्यवेद सगळ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने शिकवला गेला पाहिजे, म्हणून या नाट्यवेदाचं नाव नाट्यशास्त्र असं ठेवण्यात आलं। तर याच नाट्यशास्त्रामध्ये एका अध्यायामध्ये भरत ऋषींनी किंवा ब्रह्माजींनी नायिकांच्या बद्दल किंवा नायकांच्या बद्दल फार सुंदर असं वर्णन केलेलं आहे। सगळ्यात प्रचलित अशा अष्टनायिका हा शब्द तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला असेल, तर या अष्टनायिका ज्या आहेत त्यांच्या सर्कमस्टान्सेस प्रमाणे त्या ज्या बिहेवियर करतात त्यांना अष्टनायिका असं म्हटलं जातं। तसंच या नायिका त्यांच्या पदानुसार, त्यांच्या वयानुसार
वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलेले आहे किंवा वर्णन केलेले आहे। तर आम्ही आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला अष्टनायिकांमधल्या काही नायिका, दोन नायिका, तशाच अपरिचित ज्या नायिकांच्या बद्दल खूप जास्त लोकांना माहित नाही अशा दोन अपरिचित नायिका, दोन नायक असे आपल्या समोर लिहून येत आहोत। तर सर्वप्रथम आपण बघूया एक अज्ञान यौवना, म्हणजे एक अशी नायिका जिनी आत्ताच यौवनामध्ये पदार्पण केलेलं आहे, जिला पुरुषाचा स्पर्श काय असतो हे कल्पना नाही, तर अशी ही नायिका, अशी ही गोपिका कवीच्या मताप्रमाणे ही हाईड अँड सीक खेळत असताना एका भवनामध्ये जाऊन लपते आणि तिथेच कृष्ण देखील लपलेला असतो। तर हा कृष्ण तिला जवळ घेतो आणि तेव्हा तिच्या मनात किंवा तिच्या अंगावर आलेलं रोमांच वगैरे ती जेव्हा वर्णन करून सांगते तर ती अज्ञात यौवना नायिका घेऊन येत आहे त्वेषा। या अज्ञात यौवनाचे सिंगर आणि कंपोजर आहे डॉक्टर पूर्वी निमगावकर, तबलावर आहेत अरुण भट आणि सारंगीवर आहेत विनोद कुमार मिश्राजी। तर बघूया अज्ञात यौवना। Thank you.
आता दुसरी नायिका आम्ही घेऊन येत आहोत अष्टनायिकांपैकी एक अभिसारिका। अभिसारिका ही नायिका जी आहे ती विषम परिस्थितीत देखील आपल्या प्रियकराला भेटायला लपून छपून जात असते। तर ही अभिसारिका आपल्या समोर घेऊन येत आहे जुई जोगळेकर। या अभिसारिकेचं कंपोजिशन आणि सिंगर डॉक्टर पूर्वी निमगावकर, तबला राहुल बेणे, सतार स्मिता वाजपेयी, पडंत डॉक्टर विभा दधीच, लिरिक्स डॉक्टर पुरु दधीच। तर बघूया अभिसारिका। प्रिय मिलन को जो जाती है छुप छुप करके दिन या रात, अभिसारिका कहलाती नायिका वो कंपित का, नायिका वो कंपित का। नवऱ्याची वाट बघत आहे। पूर्ण संध्याकाळ होते, रात्र होते, पहाट उगवते तेव्हा तिचा नवरा तिच्या घरी परत येतो आणि त्याला पाहून, त्याची अवस्था पाहून तिच्या लक्षात येतं की हा रात्री आणि कोणाबरोबर तरी होता। तर अशी खंडिता घेऊन येत आहे ज्ञाती वाघ। परत या खंडिताचं सुद्धा कंपोजिशन आणि सिंगर डॉक्टर पूर्वी निमगावकर, तबला राहुल बेणे, सितार स्मिता वाजपेयी, लिरिक्स डॉक्टर पुरु दधीच यांचे आहे। तर बघूया खंडिता। सौदन के संग रवि के चन निज पति के सर पर लग कर खंडिता ये नायिका रोष प्रकट करती मुखर, रोष प्रकट करती मुखर। Thank you.
अशा या नायिका आपण पाहिल्या. आता नेक्स्ट आम्ही घेऊन येत आहोत नायक. नायकांचं वर्णन सुद्धा त्यांच्या स्वभावाने नुसार किंवा त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार किंवा त्यांच्या वागण्याच्या पद्धतीनुसार असे वर्णन केलेले वेगवेगळे वर्णन केलेले आपल्याला नाट्यशास्त्रामध्ये मिळतात. तर पहिला नायक आम्ही घेऊन येत आहोत धीरोदात. धीर गंभीर असा हा नायक रामाशिवाय दुसरं कुठलंही उदाहरण आपल्याला दिसणार नाही. तर हा राम किंवा धीरोदत्त घेऊन येत आहे मानसी फडके. तर बघूया धीरोदत्त याचं कंपोजिशन कंपोजर किंवा तबला प्लेयर कौशिक बासू आहेत. सिंगर वैभव मनकड आहेत. सारंगीवर संदीप मिश्रा आहेत. सितारीवर जुबेर शेख आहेत. पखावजवर सुखड मुंडे आहेत. आणि लिरिक्स परत डॉक्टर पुरू दधीचांचं आहे. तर बघूया राम. Yes, I know.
सगळ्या दुनियेला आपल्या पायाशी पाहणारा, पण वेळ आली तर चुकीचे निर्णय पण घेणारा. रावणाशिवाय दुसरं कुठलं उदाहरण असू शकतो? तर रावण आपल्या समोर घेऊन येत आहे प्राची देवधर. याच कंपोजर आणि तबला कौशिक बसू, सिंगर वैभव मंकळ, सारंगी संदीप मिश्रा, सतार जुबेर शेख, पखावज सुखड मुंडे आणि लिरिक्स डॉक्टर पुरू दधीच यांचे आहेत. तर बघूया रावण.
प्रस्तुत है धीरोधत्त नायक। चांद तारे नोच डारू, चांद तारे नोच डारू, सागर को सोख डारू, सागर को सोख डारू। धरणी कंपत है मोरी पद चाप से, धरणी कंपत है मोरी पद चाप से। चांद तारे नोच डारू, शूरवीर कौन मोसो दू जो है जगत माही, शूरवीर कौन मोसो दू जो है जगत माही। सुरगण भागे फिरे मेरी हुंकार से, सुरगण भागे फिरे मेरी हुंकार से, मेरी हुंकार से, मेरी हुंकार से। चांद तारे नोच डारू, संग शिव शंभु राजत है जहाँ सदा। लियो थो उठाए गिरी कैलाश पल में, उमा संग शिव शंभु राजत है जहाँ सदा। लियो थो उठाए गिरी कैलाश पल में, कैलाश पल में, कैलाश पल में। चांद तारे नोच डारू, रीछ वानर सेना संग जो आए राम, रीछ वानर सेना संग जो आए राम। धूली ना चटाऊं तो रावण ना कहाऊं मैं, धूली ना चटाऊं तो रावण ना कहाऊं मैं, धूली ना चटाऊं तो रावण ना कहाऊं मैं, रावण ना कहाऊं मैं, रावण ना कहाऊं मैं। शेवटची नायिका जी आम्ही घेऊन येत आहोत ती पण अप्रचलित आहे, बऱ्याचशा लोकांना ती माहित नाही। या नायिकेचं नाव आहे वर्तमान सूरत संगोपना। ही जी नायिका आहे ही कृष्णाला भेटून परत आलेली आहे। तिची अवस्था पाहून तिच्या मैत्रिणी तिला विचारतात, तू कुठे होतीस, तुझी अवस्था अशी का झालेली आहे? तर तेव्हा ती त्यांना एक खोटी गोष्ट सांगते की ढग आणि पावसामुळे माझा पाय घसरला आणि मी पडले, आणि त्याचं ती वर्णन करताना दाखवली आहे। तर आपण बघूया ही नायिका। याच्यात सिंगर आणि कंपोजर आहेत डॉक्टर पूर्वी निमगावकर, तबला श्री अरुण भट, सारंगी श्री विनोद कुमार मिश्रा, आणि प्रस्तुत करणार आहे अर्थातच मी अर्चना बक्षी। तर बघूया अप्रचलित नायिका वर्तमान सूरत संगोपना। जमुना जल को आली हो तो गई, जमुना जल को आली
तर रसिक श्रोते हो, इथे आमचा हा कार्यक्रम संपतोय आणि मला असं वाटतंय की आपल्याला हा कार्यक्रम निश्चितच आवडला असेल। तरी आपण कमेंट्स देऊन आम्हाला कळवावं की आमचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला। मी आभारी आहे मित्रमंडळ बेंगलोर यांची ज्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिला। मी आभारी आहे माझ्या सगळ्या स्टुडंट्सची ज्यांनी आपला वेळ काढून व्हिडिओ पाठवले माझ्यापर्यंत पोहोचवलेत। मी आभारी आहे डॉक्टर पुरुदधीज आणि गुरुमा डॉक्टर विभादधीज यांची। आणि लास्ट बट नॉट द लिस्ट मी आभारी आहे आपल्या सर्वांची। थँक्यू सो मच।